कृष्णा आणि वारणा पंचगंगा नदीमध्ये मगरींचा वावर वाढलाय हातकणंगले मध्ये वारणा नदी पात्राबाहेर मगरीची आठ पिल्ला आढळली शेतकऱ्यांमध्ये यामुळं भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागानं तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे कोतळी इथं वारणा नदी पात्राच्या बाहेर वीट संध्याकाळी मग दिसल्यावर वीट कामगार घाबरले त्यांनी तात्काळ वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमला फोनवरून माहिती दिली आहे कृष्णा वर्णा पंचगंगा नदीत सध्या मगरींचा वावर वाढला याच अनुषंगाने मगरी शेतात पाहायला मिळतात आणि यांचं प्रमाणही वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे शहरातील प्राणी मित्रांना माहिती मिळताच या टीमचे पदाधिकारी जाऊन परिसर शोधून काढला तेव्हा मातीच्या ढिगाऱ्यापाशी मगरीची आठ पिल्ल आढून आलेत थोडा अंतर जमीन खोदल्यावर अंडी सापडलेत नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे चांगलीच भीती पसरली आहे मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे काही दिवसांपूर्वी मगरीने एका शेतकऱ्यावर हल्ला केला होता यात शेतकरी मृत्यू पावला होता वनविभागानं या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत असताना हातकणंगले वनपाल घनश्याम भोसले यांच्या आदेशानुसार मगरीची पिल्ली आणि अंडे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले महापुरानंतर हरिपूर उदगाव कोथळी नदीपात्रात मगरींचं दर्शन घडत असतं या मगरींची संख्या वाढत चालली असल्याने नदी भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी